मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. सगळे प्रकारचे सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अध्यक्ष निश्चित झालेला नाही. अजूनही सोलापूर अशा वावड्या उठल्या आहेत की या लोकसभेसाठी महाविकास आघाडीमधून सोलापूरची जागा ही वंचित बहुजन आघाडीला सुटेल आणि प्रणिती शिंदे या भाजपामध्ये प्रवेश करून त्या भाजपाकडून सोलापूरची निवडणूक लढवतील. सोलापूर काँग्रेस पक्षाच्या वतीनं अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, मध्य व उत्तर या मतदारसंघामध्ये संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिणमध्ये सुरेश ससापुरे, मध्य काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यामुळे ही संकल्प सभा यशस्वी झाली. परंतु आमदार प्रणिती शिंदे या सोलापूरचा दौरा अचानक सोडून दिल्लीला रवाना झाल्या त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोमवारपर्यंत अशी चर्चा होती की प्रणिती शिंदे शेवटच्या क्षणी भाजपामध्ये जातील. परंतु अधिक माहिती घेतली असता असं समजलं की दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती आणि आमदार प्रणिती शिंदे या वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत, त्यामुळे त्या दिल्लीला रवाना झाल्या होत्या. संकल्प सभा आज आपण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केली आहे. सकाळी मेहते साहेबांच्या अक्कलकोट मध्ये भव्य दिव्य अशी संकल्प सभा झाली आणि आता टाकळीकर मध्ये दक्षिणची संकल्प सभा होत आहे. तुम्ही एवढा प्रतिसाद या संकल्प सभेला दाखवला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. खरं तर आपण प्रचाराच्या सुरुवाती आपल्या कुटुंबापासून करतो. आपण सगळे एका कुटुंबाचा भाग आहोत. आपण सगळे काँग्रेसचं कुटुंब आहोत आणि आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. म्हणून आपण ही संकल्प सभाचं नियोजन आज केलं. आपण बघतो की मागच्या 10 वर्षात सोलापूर जिल्हा, सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा पोरका झाला आहे. मागच्या 10 वर्षात बीजेपीचे 2 खासदार त्यांचं पंतप्रधान असून सुद्धा सोलापूरसाठी काही करू शकले नाही. एक प्रकारचा अन्याय आणि लोकांचा विश्वासघात या बीजेपी सरकारने केला आहे. आज तुम्ही कसं बघितलं तर प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा असायला पाहिजे. कारण का बीजेपीने एकही काम केलं नाही आहे सोलापूरमध्ये. आपली जमेची बाजू आहे, आपण उत्तर देऊ शकतो, आपण प्रश्न विचारू शकतो की मागच्या 10 वर्षात तुम्ही महागाई कमी केली का, तुम्ही पत्राला जमा केले का, तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकासाठी भाव दिला का, तुम्ही पीक विमा दिला का, तुम्ही सोलापूरसाठी पाण्याचं साधन नियोजन तरी केलं का, तुम्ही सोलापूरमध्ये विमानतळ चालू केलं का, तुम्ही सोलापूरात एक तरी उद्योग आणला का, तुम्ही काय केलं मागच्या 10 वर्षात. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.